हॅलो फ्रेंड्स, मी श्रद्धा देसाई, तुमच्या सगळ्यांचं अल्ट्रा मराठीमध्ये स्वागत आहे. आज आपल्यासोबत दोन स्पेशल गेस्ट आहेत, ते म्हणजे चिन्मय आणि मयुरी आपल्यासोबत आहे प्रेमवारीची स्टारकास्ट. आणि आपण त्यांच्यासोबत अजून एक इंटरेस्टिंग गेम खेळणार, तो म्हणजे येस ऑर नो. सो याच्यामध्ये तुम्हाला एक प्रश्न विचारेन, ते तुम्ही करता की नाही करत आणि त्यामागचा किस्सा आम्हाला शेअर कराल. येस. सो सर्वात पहिला प्रश्न आहे, तुमच्या सिनेमाचं नाव प्रेमवारी आहे, सो प्रेमाशी रिलेटेड थोडेसे प्रश्न असतील. शाळेमध्ये कोणी गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंड होतं का? पुढचा प्रश्न आहे, टीचर क्रश? सॉरी, कोणत्या सब्जेक्टच्या होत्या? संस्कृत. पण मी सुसंस्कृत असल्यामुळे पुढे काही केलं नाही. पुढचा प्रश्न आहे, एकाच मुलीच्या किंवा एकाच मुलाच्या मागे होतात आणि तुमचा बेस्ट फ्रेंड अँड तुम्ही सेम? म्हणजे एकाच मुलीच्या किंवा एकाच मुलाच्या मागे तुमचा बेस्ट फ्रेंड अँड तुम्ही दोघं पण होतात? येस. मग कोणी नाटकाची प्रॅक्टिस चालू असताना माझा एक मित्र होता देवेन नावाचा, त्याच्यासाठी मी आमची जी नाटकाची हिरोईन होती गायत्री नावाची, तिला पटवून द्यायचा विडा उचलला होता. तर ते नाटक मी डिरेक्ट करत होतो आणि दोघं ते काम करत होते, तर मी त्याला बळजबरी प्रेमात पडायचं काम करत होतो. म्हटलं पेटवा धुनी देवेन मुनी, देव्या असं आहे बघ, ती इतकी चांगली मुलगी आहे बघ, बघ किती छान काम करते, परफेक्ट तुझ्यासाठी आणि तुझं घर खूप छान हे करेल. आणि तो हळूहळू प्रेमात पडला यार. आणि मग मी वकिली करायचो, देवेंची पण त्याच्याकडे करायचो, पण हळूहळू नंतर असं झालं की ते त्यांचं गेलं आणि मग आमचंच. पुढचं आहे, लव ॲट फर्स्ट साईट असं कधी झालंय का? मला खूप वेळा झालंय. नाही बघ, तिच्याकडे सगळे आन्सर्स नाही. ती खोटं बोलणारी. अरे, पुढचं की कोणाला गुडघ्यावर बसून किंवा एकदम फिल्मी स्टाईलने प्रपोज केलंय का? ही नाहीच आहे. खूप सज्जन आहे मी. हा, गुडघ्यावर बसून म्हणजे गाडीमध्ये शेजारी शेजारी असं बसून प्रपोज केले मोबाईलवर. मी म्हणजे बसलो होतो आणि असं बाजूला SMS टाकला की माझ्याशी लग्न करशील का, आणि शेजारीच असं गेलो होता तो, ती माझी बायको झाली आणि तिने हो उत्तर दिलं आणि मी ती माझी बायको झाली. गिरीजा. नाईस. पुढचा प्रश्न आहे, को स्टारवर कधी क्रश किंवा त्याच्या प्रेमात पडलात? को स्टारच्या ऍक्टिंगच्या प्रेमात मी पडलेलो आहे, पण व्यक्ती म्हणून असं नाही होत. क्रश पण होता. हा, म्हणजे वेगळं त्याला लेबल द्यायची गरज पडत नाही ना, सीन करता करता सगळ्या गोष्टी. हे बघ, कोणाचं पॅचअप करून दिलंय? अरे, मी तर एक्सपर्ट आहे त्याच्यामध्ये. समजत तू, समजुती काढणे, हे सगळं करणे, पॅचअप करणे. येस 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 येस. हो, पुण्यात असताना, कॉलेजमध्ये असताना माझ्या मैत्रिणी, माझे मित्र, बरेचदा मी झाली भांडणं, झालं ब्रेकअप की चाल, मग वकिली केली आहे. ब्रेकअप करून दिलं? नाही नाही. गर्लफ्रेंडच्या शॉपिंगवर बराच खर्च केला आणि नंतर मग मित्रांसमोर किंवा मैत्रिणीसमोर येऊन यार खाली खिसाय असं रडगाणं गायलंय कधी? नाही नाही, मला सगळ्या गर्लफ्रेंड खूप कमी खर्चाच्या मिळाल्या, त्यांनी कधीच मला कापलं नाही, त्यामुळे असं कधी घडलं नाही. खिसा खाली असं नाही म्हणता येणार, पण हा छोट्या मोठ्या देवाणघेवाण या होतच असतात. रोमॅन्टिक सीन करताना कॉन्शियस व्हायला झालंय? थोडस 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 नाही, वो भी शुरुआत में, दुसरे मिनिट के बाद नाही. नाही. सर्वात जास्त नाही इथून आलेले, सर्वात जास्त होय तिथून आलेले आहेत. मी विनर तोच आहे. त्याने सर्वात जास्त किस्से शेअर केलेत आमच्यासोबत. आणि मी पण. सो हे प्रेमवारी मधलं कपल आहे, रिल कपल आहे. रिअल लाईफ बद्दल तुमच्या तुम्ही सांगितलंच आहे, पण रिअल लाईफ मध्ये कधी असं झालेलं आहे प्रेमात पडले आहेत वगैरे? ह्याने तर सांगितलं आता, पण तुझ्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायचंय. ऑब्व्हियसली वय आहे, सो प्रेमात पडणं ह्या गोष्टी होतातच. सो या
लवकर तुमचा सिनेमा व्हॅलेंटाईन डेला येतो आहे, तर व्हॅलेंटाईन डेला पहिल्यांदा विश कराल सगळ्या प्रेक्षकांना आणि सिनेमासाठी आवाहन कराल. अल्ट्रा मराठीच्या सगळ्या प्रेक्षकांना प्रेम दिवसाच्या म्हणजेच व्हॅलेंटाईन दिवसाच्या खूप 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 शुभेच्छा. आणि संत व्हॅलेंटाईन यांनी प्रसन्न होऊन तुमच्यासाठी प्रेम बारी नावाची फिल्म आणलेली आहे, त्यात तुम्हाला कळेल की प्रेमाचा मोठा अर्थ काय आहे, प्रेम कशाप्रकारे केलं पाहिजे, कसं निभवलं पाहिजे, तर त्यासाठी जाणून घ्या, प्रेम बारी बघा आणि प्रेमात पडा आणि प्रेमाचे वारकरी वारकरी व्हा. या त्या 8 फेब्रुवारी प्रेम बारी.